हाँ जी हाँ जी किती वर्षापासून खाताय आप्पाची भेळ? आप्पाची भेळ 6 वर्षापासून खातोय आता. कशी वाटते खायला? एक नंबर आप्पाची टेस्ट इज बेस्ट. बाकीच्यांपेक्षा ह्या ही भेळ काय फरक वाटतो कशी? बाकीच्यांपेक्षा म्हणजे या भेळमध्ये कांदा टोमॅटो आणि काकडी हां हे वेगळेपण आहे. वेगळेपण आहे त्यांच्या गोष्टी. तर मंडळी प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कला असते आणि काहीतरी उपजत गुण असतात. तर मंडळी आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी. तिकडे सासवड बस डेपो आहे आणि त्याच्यासमोरच एक्झॅक्ट इथे आहे आप्पा भेळवाले. आप्पाची भेळ आहे. सासवडमध्ये कधी आला न कोणाला विचारलं आप्पाची भेळ कुठे आहे तर तुम्हाला ते नक्कीच इथपर्यंत पोहोचवतील. ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मंडळी. अगदी त्यांना 15-16-17 वर्षाचा अनुभव आहे भेळचा आणि कॉलेजच्या मुलांची खास आणि आवडीची ही अशी आप्पाची भेळ. तर मंडळी आपल्यासमोर आप्पा आहेत. त्यांचं टोपण नाव आप्पा आहे. आप्पा तुमचं खरं नाव काय? संतोष जगताप. मूळ सासवडचेच? अच्छा. आता मला सांगा तुमचं शिक्षण किती? शिक्षण 7वी. 7वी शिक्षण केलं आणि तुम्ही व्यवसायाकडे कसं वळाला? पहिल्यांदा शेती वगैरे मला आवड होती म्हणून शेती केली. हां. नंतर हळूहळू व्यवसायात मी उतारलो. हां. हळूहळू व्यवसाय वाढवत चालू. हां. तुम्ही पहिला व्यवसाय कोणता टाकला होता? पहिल्यांदावर चहा वगैरे होता आपल्याकडे. हां. नंतर चहा सोडून गेला. नंतर भेळचं भेळ चालू. आता तुम्ही ही वेगळ्या पद्धतीची वेगळेपणाची भेळ अशी विकता सासवडमध्ये. भेळचा व्यवसाय किती वर्षापूर्वी सुरू केला तुम्ही? भेळचा व्यवसाय जो 15-16 वर्ष आहे. 16 वर्षापूर्वी. आता पहिलं जे आहे ते स्टँडच्या फ्रंट साईडला होतं तिथे अस्मितावर वर्षाधारी आणि तिथून तुम्ही इकडे शिफ्ट केलं. तुम्ही लोकेशन 2-3 वेळा ठिकाणी चेंज केली पण त्या चेंजमुळे तुमच्या व्यवसायावर परिणाम झाला का? काही नाही. काहीच नाही. आता इथे तुमच्याकडे भेळ खाणारे पब्लिक जास्त कोणत्या प्रकारचे असतात? शाळेतले विद्यार्थी ज्यादा प्रमाणे. हां. कॉलेजच्या मुलांसाठी आप्पाची भेळ म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय. कॉलेजचा दिवस हा भेळ खाल्याशिवाय त्यांचा पूर्ण होत नाही. आता मला सांगा तुम्ही ही भेळ बनवता त्याच्यामध्ये काय काय आयटम टाकता? काय काय आपल्याकडे? आपल्याकडे फरसाण वगैरे लाया फरसाण काकडी तंबाट मिरची कांदा कुटणीर वगैरे सर्व. अच्छा. हे युनिक आयटम आहेत त्यांचे आणि त्या अशा पद्धतीने बनवतात. आणि मला सांगा तुम्हाला डेली किती लाह्या लागतात आणि किती मटकी लागते? डेली साधारणपणे रोजचे लाह्या पोतं 1 लागते. हां. आणि मटकी 20-25 किलो मटकी लागते. 20-25 किलो मटकी लागते. तर इकडे पाहूया आपण. त्यांनी या ठिकाणी मटकी बनवलेली आहे. इथे तुम्ही 20-25 किलो मटकी बनवली. आता तुम्ही याच व्यवसायाचा टाईम काय असतो तुमचा? 10:30 ते 5:30. 10:30 तुम्ही व्यवसाय चालू करतात. संध्याकाळी 5:30 पर्यंत. आणि ही मटकी शिजायला भरपूर टाइम लागत असेल तर तुम्ही इथे किती वाजता येता? सकाळी 7:00. 7:00 येता आणि ही मटपर्यंत 9:00 तुम्ही मटकी शिजवता. मटकी शिजवून हे सगळं कापून घेत असतात. आणि याच्यामध्ये काय? भाजी सांबर. सांबर. अच्छा. तुम्ही अशा पद्धतीने ही भेळ देता. तर आपण पाहूया आप्पा कशा पद्धतीने भेळ बनवतात स्टार्ट टू एंड. बनवून दाखवा आम्हाला आप्पा एक भेळ. अच्छा. लाह्या आणि आप्पा मला सांगा जर कोणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कोणत्या नंबरवर करावा? तुमचा मोबाईल नंबर सांगा. 91-12-71-91-60. 91-12-71-91-60. संतोष जगताप उर्फ आप्पा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि आता बघूया कशा पद्धतीने बनवतात भेळ. बा आणि आप्पा डेली किती भेळ तुमचे खपतात अशा? म्हणजे 150-200 भेळ खपतात. 200 भेळ. आणि सासवडचा बाजार हा सोमवारचा बाजार असतो. तर सर्वात जास्त गर्दी कधी असते? आपल्याला रोजच गर्दी. बाजारचा जास्त इकडे फरक नाही. परत बाजार हाच असतो. अच्छा. कॉलेजचा फरक रोजचा आपले डेली कॉलेज. इथे दोन कॉलेज आहेत. पुरंदर कॉलेज आहे. वागिरे कॉलेज आहे. पुरंदर कॉलेज 12 चुकल्यानंतर 12 नंतर ते जास्त गर्दी व्हायला सुरुवात होते ते कॉलेजचा टाइम संपेपर्यंत. अच्छा. आणि आता याच्यामध्ये मस्त असं पर्सेंट टाकलेलं आहे. आता काय टाकणार आहोत आपण?
आता अजून मटकी टाकायची, मटकी टाकायची, मटकी टाकून पाहूया. अच्छा, आणि हे सांबर, हे सांबर तुम्ही युनिक पद्धत तुमची, बाकीच्या बेळमध्ये सांबर नसतं, तर थोडंसं हे असतं मटकीची तरी वगैरे असते. तुम्हाला असं का वाटलं सांबर युनिक चालू करावं, काहीतरी वेगळं पण असावं? वेगळं तू व्हायला ना, आपल्याला वेगळं हवे म्हणून येत. आणि तुम्हाला असं का वाटलं की आता शेती नको, आता बस धंदाच करावा काहीतरी? चेंजमध्ये आपल्या मनाला वाटेल तसं चेंजमध्ये आपण चेंज करायचं, एका ठिकाणी पडून राहिलं काहीतरी चेंज करत राहायचं. आणि हे हे वेगळं पण, आधी मी कॉलेजला होतो मंडळी तेव्हापासून अशी पद्धत आहे. काकडी वगैरे हे आपाची खासियत आहे, काकडी टमाटर. आणि इथे आल्यानंतर आपाची एक बेळ खाल्ली तर पोट भरून दुसरी बेळ खायल्याशिवाय उठूशी वाटत नाही. आपाची बेळ या ठिकाणी रेडी आहे. आता याच्यानंतर तुम्ही काय करता याच्यामध्ये? मसाला, मसाला, मसाला कोणत्या पद्धतीचा असतात तुमचे? सुहाना, सुहाना मसाला. अच्छा, टेस्टला कांदा लसूण मसाला. तर मंडळी आज आप्पाची अस्सल सासूरची वेळ ट्राय करूया. याच्या अगोदर मी ट्राय केलेली आहे मंडळी, म्हणूनच मी तुमच्यापर्यंत ही युनिक चव तुमच्यापर्यंत पोहोचवते. मस्त अशी मंडळी, अगदी गरमागरम उसळ, त्याच्यामध्ये काकडी आणि सलाड, आणि वर अशी गारणीसाठी टाकली कोथंबीर, आणि कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर ह्याची चव काहीतरी वेगळीच होते. आणि भेळीसोबत तळलेली मिरची नसेल तर काहीतरी मिस केल्यासारखं वाटतं नक्कीच. आणि मंडळी युनिक चव आहे, सासवडच्या बस स्थानकाच्या समोरच आहे. आप्पाची बेळीला भेट द्यायची कधी जाऊ नका सासूमधून, या ठिकाणी नक्की या. मंडळी भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, सी यू. मित्रा तू किती वर्षापासून इथे भेळ खातोय? मी 15 वर्ष झाले या ठिकाणी भेळ खातोय. कशी वाटते भेळ? एक नंबर भेळ, म्हणजे पुरंदर पंचकृषीत अशा प्रकारची भेळ आपल्याला भेटणार नाही. एक भेळ खाल्ली की दुसरा भेळ खाण्याचा मोह आवरत नसेल, पोट भरेपर्यंत खात असतील. एक भेळ खाल्ली की दुसरी भेळ ही खावीशी वाटते, कारण की भेळीची चव आणि भेळीची क्वालिटी. एक भेळ खाल्ल्यानंतर माणूस समाधानच होत नाही. बाकीच्या भेळींपेक्षा काय वेगळं पण वाटतं? हा भेळ म्हणजे हा आमचा युनिक मसाला, आणि यांची बनवण्याची जी पद्धत आहे की कांदा असेल, मिरची असेल किंवा हे मसाला असेल, ह्यामुळे भेळीची चव वेगळीच येते, वेगळीच येते. तुम्ही दुसरीकडे कुठेही मटकी भेळ खावा, त्यापेक्षा तुम्हाला वेगळीच भेळ लागणार. आणि कॉलेजच्या मुलांसाठी खूप जिवाळ्याचा विषय, जिवाळ्याचा विषय म्हणजे अगदी जेव्हा मुलांना असं वाटतं करिअर शाळा चालू होईल, शिकण्यासाठी नाही तर आप्पाची वेळ खाण्यासाठी. हा, आप्पाची वेळ खाण्यासाठी. कॉलेजचा दिवस आप्पाची वेळ खाल्याशिवाय पूर्ण होत, पूर्ण होत नाही. आता मला काल वेळ खायची होती पण परवा दिवशी 15 वाजता असली, मला मला भेटले नाही, मी आज आलो वेळ खाय. आज आला बघा, म्हणजे आप्पानी किती जिवाळ्याची माणसं आणि चवीने किती माणसं जोडले गेलेले आहेत. 15 वर्ष झाले, 15 वर्ष झालं. 15 वर्ष. थँक्यू.